शनिवार को नागपुर में मुख्यमंत्री लाड़की बहन योजना लाभार्थी अनुदान का कार्यक्रम संपन्न हुआ है। इस कार्यक्रम पर बात करते हुए महाराष्ट्र विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि एक ओर राज्य में महंगाई बढ़ रही है और दूसरी ओर सरकार बड़े बड़े इवेंट कर रही है। जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्य माणूस हैरान झाला, कुटुंबाचा गाळा चालू शकत नाही अशा स्थिती हे सरकार तिकडे महागाई कमी करण्याकडे लक्ष देत नाही। आज राज्य उद्ध्वस्त झालंय। आजच आपण पाहिलंय 6.5% महाराष्ट्राचा विकास दर या राज्याचा आलेला आहे, म्हणजे राज्य अधोगतीकडे नेण्याचं काम आणि पाप महायुती सरकारचं आता सुरू झालेलं आहे। जो काही आता 10.5% असलेला एकेकाळी विकास दर मध्यंतरी 6.8% आलेला होता, आता मात्र 6.5% येऊन पोहोचलाय। म्हणजे महाराष्ट्राची किती आर्थिक स्थिती हे दर्शवते आहे, महाराष्ट्र कुठल्या दिशेने जातोय हे दर्शवत आहे। म्हणून आपण अशा इव्हेंटला किंवा अशा कार्यक्रम घेऊन महिलांच्या हेच लाडके आहेत, महिला आणि लाडके भाऊ आहेत अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला। एक लोष्ट लक्षात ठेवतो आपल्याला, शेवटचं सांगतो की व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मुलींना आपण 100% त्यामध्ये स्कॉलरशिप किंवा मदत करण्याचा निर्णय घेतला आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मुलांना सोडून दिलं, म्हणजे मुलांना त्याचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेऊच नाही, ही कुठली नीती आहे? अरे द्यायचं असेल तर त्या मुलीबरोबर मुलांनाही द्या, मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची गरज नाही, त्यामध्ये गरीब नाही, त्यामध्ये मागासवर्गीय नाही। पण हे जे दाखवलं जात आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन भगिनींनी आता लक्षात ठेवावं की मध्य प्रदेशमध्ये यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि मागच्या 2 महिन्यापासून लाडक्या बहिणीला फसवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा घातले जात नाही। माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणीला फसवाल आणि फसवण्याचा धंदा जो तुम्ही सुरू केला आहे त्याला माझी लाडकी बहीण, महाराष्ट्रातली बहीण जी असुरक्षित वाटते स्वतःला, स्वतःला समजून घेते आहे, वाढत्या अत्याचारामुळे तिच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली आहे, ती अशा 1,500 रुपयाला बळी पडून सरकारी योजनेला कुठेही चुकीचा निर्णय घेणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे।